शिंदे गटाना जेवढ्या जागा मिळते तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे, कुठला पक्ष आहे तो कुठल्या पक्षाचा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45 जास्त आम्ही कशा रीतीने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहे. कालपासून अमित शाह साहेबसुद्धा या चर्चेमध्ये आहेत. काल आणि आज दोन्ही मिळून जवळजवळ 15-16 लोकसभा मतदारसंघातील आमचे स्थानिक नेते, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते, युवक कार्यकर्ते ह्या सगळ्यांचं मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून इथे मीटिंग झाल्या, बैठका झाल्या. त्याच्यामध्ये अजितदादा पवार, प्रफुल्ल पटेल, गडकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि आमचे इतर अनेक सहकारी मंत्री, जवळपास सर्वच मंत्री ह्या 2 दिवस जे आहेत त्या सभांना हजर होते. कार्यकर्त्यांचं मनोगत जे आहे आम्ही जाणून घेतलेलं आहे, स्थानिक नेत्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. तिथे असलेले आमचे संपर्क मंत्री आहेत किंवा संपर्क कार्यकर्ते आहेत इतर किंवा पालकमंत्री आहेत काही ठिकाणी, त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. आणि आज मला असं वाटतं की या क्षणाला सुद्धा जे आहे ह्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून ही सगळी जी आहे अगोदरपासून आमचा अभ्यास सुरूच होता पक्षाचा, पण आणखी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि आता ह्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये फायनल अंतिम निर्णय झाल्यानंतर आणखी जोरानं जे आहे कोण आमचे उमेदवार आहे ते आपल्या डोळ्यासमोर बरेचसे आहेत, पण ते जाहीर होऊन ताबडतोब कामाला सुरुवात होईल. आता हे आता तुमच्या फॉर्म्युले आहे, आता तुमच्या फॉर्म्युल्यावर मी काय बोलणार, तो काय आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढं सांगितलेलं आहे किंवा शिंदे गटाना जेवढ्या जागा मिळते तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील, जो काय निर्णय होईल सगळ्यांना मान्य. सर तुम्हाला जी कमिटमेंट दिलेली होती भाजपने भाजपसोबत येण्याच्या पूर्वी वरिष्ठ नेत्यांसोबत, ती कमिटमेंट पाळली जाणार असा तुम्हाला विश्वास आहे? मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दोन्ही त्याच्यात कमिटमेंट्स आहेत. छोटी कमिटमेंट्सच्यापेक्षाही युतीमध्ये कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे, कुठला पक्ष आहे तो कुठल्या पक्षाचा, निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीनं बी जे पीकडे कुठले कॅन्डिडेट्स आहेत, शिंदेसाहेबांकडे जे आहेत त्यांच्याकडे कुठले उमेदवार आहेत, आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत, कोण ह्याच्यातला जो आहे उत्तम प्रकारे जो आहे निवडी निश्चितपणे निवडून येईल. आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे या म्हणजे 400 के पार देशामध्ये, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45 जास्त आम्ही कशा रीतीने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहे. कालपासून अमित शाह साहेबसुद्धा या चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा निर्णय जो आहे मला असं वाटतं फार लवकरच होईल. या युतीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि तो अन्य इतर दोन्ही घटक पक्षांवरती अन्याय करतो असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने मला अजिबात असं काही वाटत नाही. हे तर स्वाभाविक आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, तो फक्त युतीमध्ये आहे अशाच का नाही. युती आणि आघाडी सर्व पक्ष जर एकत्रित जरी केले तरी भाजप जो आहे सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त आमदार त्यांचे आहे, सर्वात जास्त खासदार सुद्धा त्यांचे आहे. त्यामुळे साहजिकच जो आहे जास्त मेजर शेअर जो आहे मोठा वाटा जो आहे हा भाजपांच्याच पत्रात पडणार आहे. ते स्वाभाविक आहे. परंतु शिंदेंना जेवढा जागा मिळाला तेवढाच राष्ट्रवादीला मिळावा ही कमिटमेंट भाजप पाळणार का? त्यांचे शीर्षत्व असं आहे, चर्चा सुरू आहे आणि याच्यामध्ये लवकरच सामोपचाराने निर्णय घेतला.